आज नागपूर महानगरपालिकेवर कचरा संकलन करणाऱ्या एजी आणि बीव्हीजी कंपन्यांच्या विरोधात आमदार विकास ठाकरेच्या नेतृत्वात नागपूर शहर काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला. नागपूर शहरात प्रदूषण फैलवणाऱ्या एजी आणि बीव्हीजी कंपन्यांचं लायसन्स बंद करा आणि शहरात सगळीकडे जो कचरा साठला आहे त्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावा, अन्यथा कचरा आयुक्त कार्यालयात आणून टाकू, असा इशाराही यावेळी आमदार विकास ठाकरे यांनी दिला. म्हणूनच आमची मागणी आहे की या शहरात प्रदूषण फसवणाऱ्या बीव्हीजी आणि एजी इन्व्हायरो या कंपनींचा ठेका रद्द झाला पाहिजे. त्यांच्या विरोधात पुरावे आहेत, माती मिसळून कचऱ्याचं वजन करून कॉर्पोरेशनला लुटला आहे. घरोघरी कचरा संकलनाची जबाबदारी त्यांची आहे, पण प्रत्येक घरातून 500-500 रुपये घेऊन कचरा संकलन करतात. त्यांचा स्टाफ हा दारू पिऊन लोकांशी वाह्यासारखा बोलतात लोकांच्या घरात. या कंपन्यांनी शहरातल्या मोकळ्या जागेंवर कचऱ्याचे ढिगारे, जसं आंबाझरी गार्डनची जागा असेल, तिकडे लंडन स्ट्रीटची जागा असेल, अशा अनेक जागांवर कचऱ्यांचे ढिगारे लावून ठेवलेले आहेत. आणि यांना जर यांनी निलंबित केलं नाही, या कंपन्यांचा कंत्राट रद्द केला नाही, तर येणाऱ्या दिवसांमध्ये या महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणसुद्धा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते करतात. म्हणून हा आम्ही फायनल इशारा द्यायला आलो आहोत. आम्ही कंप्लेंट नाही, शहरातली जनता कंप्लेंट करत आहे, इतर पक्षही कंप्लेंट करत आहेत. आयुक्तांनी सांगितलं की मला 1-1.5 महिन्याचा वेळ द्या, हे जर यांनी जर सुधारणा केली नाही तर आम्ही यांच्यावर कारवाई करू. आयुक्तांनी सांगितलं की आम्ही यांच्यावर 20-20 लाखाचा दंड लावतो, परंतु आमचं म्हणणं आहे तुम्ही 20 लाखाचा दंड लावला तर माती मिसळून तो 40-40 लाख तुमच्याकडूनच वसूल करून घेतो, तर त्याला फरक पडत नाही. तुम्ही याचा कंत्राट रद्द करावा, हीच आमची मागणी.